Good morning. Today we will be looking into the another chapter, that is a study of animal types. What is mean by study of animal type? It is a concept in which we study the detailed structure of any of the animal which is a well understood one. Type kunala manaycha? Animal type. Ha shabda fakta lakshat thevaycha. What is animal type? Animal type is an animal which is studied in detail. जो डिटेल मध्ये स्टडी केलेला ॲनिमल असतो, ज्याच्याबद्दल सगळं माहीत असतं, अशा प्रकारचा ॲनिमल म्हणजे काय? ॲनिमल टाईप म्हणून कन्सिडर केलेला बघायला मिळतो. ठीक आहे, मग तो कशासाठी ॲनिमल टाईप आहे हे डिपेंड आपल्याला असलेलं बघायला मिळतं. म्हणजे त्याची डेफिनेशन आपल्याला जरा थोडंसं अंडरस्टँड करण्यासाठी, आपल्या बुकमध्ये नाही दिलेली पण चॅप्टरकडे जात असताना आपल्याला माहीत असलं पाहिजे की व्हॉट इज ॲनिमल टाईप. इट इज ॲन animal with detailed information available it is an animal विथ डिटेल्ड इन्फॉर्मेशन अवेलेबल, ज्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, ऑल मॉर्फॉलॉजी नोन आहे. ठीक आहे, आपल्याला नोन आहे, सगळं काही नोन आहे. त्याची हॅबिट नोन आहे. ठीक आहे, त्याची हॅबिटॅट नोन आहे. नोन आहे, लाईफ प्रोसेसेस नोन आहेत. ठीक आहे, ज्याच्या लाईफ प्रोसेसेस आपल्याला माहीत आहेत, सगळ्या माहीत आहेत, कसं काय होतं त्याच्या बॉडीमध्ये हे सगळं माहीत आहे. हॅबिट माहीत आहे त्याचं, तो कुठं असतो हे माहीत आहे, कसा काय करतो हे तुम्हाला माहीत आहे. बरोबर, याचा सगळ्यांचा ॲनिमॉर्फॉलॉजी तर माहीतच माहीत आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर माहीत असल्या तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? ॲनिमल टाईप असं म्हणणार आहोत. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाईम वी टेक अ सच अ ॲनिमल इन विच दॅट वी हॅव ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द इन्फॉर्मेशन अवेलेबल. सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ज्या ॲनिमलच्या बाबतीत अवेलेबल असते त्या ॲनिमलला आपण काय करतो? ॲनिमल टाईप म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे, कॉक्रोचच्या बाबतीत तसं झालेलं आहे. हे का झालं, कसं झालं हे आपल्याला माहीत नाही. का ह्युमन बिईंगची इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत नाही का? तर आहे, ह्युमन बिईंग जरा कॉम्प्लेक्स आहे, ही सिम्पल आहे, म्हणूनसुद्धा याला आपल्याला अंडरस्टँड करता येतं टाईप म्हणून. ठीक आहे, म्हणून आपण याचा स्टडी ह्या ॲनिमल टाईपमध्ये करणार आहोत, तो म्हणजे कॉक्रोच आहे. वी नो अबाउट द कॉक्रोच. ठीक आहे, कॉक्रोचच्या बाबतीत आपल्याला मॉर्फॉलॉजी माहीत आहे, आपल्याला त्याची हॅबिट माहीत आहे, आपल्याला त्याची हॅबिटॅट माहीत आहे, आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस, लाईफ प्रोसेसेस आपल्याला माहीत आहेत. लाईफ प्रोसेसेस म्हणजे डायजेशन कसं होतं, रिप्रोडक्शन कसं होतं, सर्क्युलेशन कसं होतं, सेन्सेशन कसं आहे. ठीक आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये माहीत आहेत, म्हणून आपण काय करतो आहे? ॲनिमल टाईप म्हणून कॉक्रोचचा विचार आज करणार आहोत. ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ सम बेसिक कॉन्सेप्ट अबाउट द कॉक्रोच. कॉक्रोचच्याबद्दलच्या बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्या आहेत. When we look at the cockroach have a specific habit and habitat. आपल्याला वेगळ्या प्रकारची असलेली बघायला मिळते habitat. Cockroach कसा असतो माहिती आहे? बघा, it is a nocturnal. दिवसा cockroaches दिसतात का? नाही, मग दिसतात. बघायचं तुम्हाला, अंधाऱ्या खोलीमध्ये असतात. कुठं असतात? अंधारामध्ये राहतात. ठीक आहे, जेव्हा रात्र होते त्यावेळेस बाहेर पडतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? नॉक्टर्नल असं म्हणायचं. ठीक आहे, ठीक आहे, रॅप्टोरियल बघा, ते पळतात. कसे पळतात? जमिनीला लागून पळतात. बरोबर, उड्या मारतात का? नाही, उड्या मारतात का? नाहीत मारत. आता तुम्ही म्हणाल उड्या मारतात की कधी कधी? माझ्या अंगावर मारली होती,
ती उडी नाही, त्याला फ्लाईट म्हणतात. त्याला काय म्हणायचं? फ्लाईट असं म्हणायचं, उडी म्हणायचं नाही, जंप असं म्हणायचं नाही. फ्लाईंग ही वेगळा कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. रॅप्टोरियल एवढे फास्ट पळतात की चुटकेसरशी कॉकरोच दिसला रे दिसला, आपण झाडू आणेपर्यंत गायब असतो. बघा तुम्ही, व्हॉट इज दॅट केस? रॅप्टोरियल फास्ट रनर, दे आर फास्ट रनर, क्विक असलेले बघायला मिळतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? रॅप्टोरियल असं म्हणायचं, ठीक आहे. अजून दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल, याच्याबद्दल जर विचार केला तर याचं फूड मटेरियल कसं असतं, काय असतं, याचा जर विचार केला तर दीज आर ऑम्निओरस. कसे आहेत? ऑम्निओरस आहेत. ऑम्निओरस, दे कॅन ईट व्हेजिटेरियन फूड मटेरियल ॲज वेल ॲज नॉन व्हेजिटेरियन फूड मटेरियल. दे कॅन ईट अपॉन ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द फूड मटेरियल. बघा कसलं, फ्रेश फ्रूट आणलं खातात, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. नॉन व्हेज असलं खातात, काही प्रॉब्लेम नाही. सडलेलं अन्न खातात, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. दे कॅन ईट एव्हरीथिंग, देअर फॉर वी कॉल देम ॲज अ ऑम्निओरस. आपण काय म्हणतो त्यांना? ऑम्निओरस असं म्हणतो. तर अशा प्रकारचे हे कॉक्रोचेस आपल्याला असलेली बघायला मिळतात. वेन यू लुक ॲट द हॅबिटॅट, दे आर प्रेझेंट इन द डॅम्प शेडी प्लेसेस. बघा कुठं प्रेझेंट असतात? प्रेझेंट ॲट डॅम्प कॉमा मॉइस्ट कॉमा शेडी प्लेसेस. बघा कुठं असतात? साधारणतः किचनमध्ये, बरोबर. किचनमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. कारण किचनमध्ये काय असतं? सतत आपण काही ना काही करत असतो. वी यूज वॉटर फॉर मेनी डिफरंट टाईम्स. वेगवेगळ्या वेळेस आपण काय करतो? पाणी वापरत असतो किचनमध्ये. कशासाठी? भांडी धुण्यासाठी वापरत असतो, काही स्वयंपाक करण्यासाठी वापरत असतो, आणि नंतर किचन कट्टा वगैरे पुसून घेण्यासाठी वापरत असतो. आणि त्याच्यामुळे तिथं कसं सतत मॉइस्ट कंडिशन राहते, तिथं थोडंसं ओलसर जागा पण राहतात, ठीक आहे. आणि तिथं जर किचनच्या खाली साधारणतः सिंकच्या खाली बघायचं, कधी कधी सिंक असतो ना आपलं भांडी पाणी वगैरे अस्वच्छ पाणी आपण टाकून देत असतो, ड्रेनेजमध्ये जात असतं, तो जो मोठं भांडं असतं त्याला आपण सिंक असं म्हणतो, किंवा त्याला काय म्हणायचं? कुंड, ठीक आहे. सिंकच म्हणत असाल तुम्ही, मला माहीत नाही काय म्हणतं ते, कारण आमच्या वेळेस काय नव्हतं. आत्ता इथं आहेत म्हणून आम्हाला माहीत आहे ते. आमच्या घरी वगैरे काय नसायचं, आमच्या इकडं नाही घर म्हणून असं असायचं, आणि त्याच्याच कडेला एक भांडी धुवायचं, एक वेगळा असा छोटासा कट्टा असायचा. बैठे प्रकार सगळे हे असे वर उभं राहून वगैरे एक प्रकार नसायचे. मग इकडं भांडी आणि मध्ये भिंत असायची, इकडं आंघोळ करायचं स्नानगृह असायचं आणि तिकडं ते. त्याच्यामुळं हे सिंक वगैरे काय आम्हाला माहीत नसायचे, ठीक आहे. तर त्याला मोरी वगैरे म्हणायचे पहिले, ठीक आहे, मोरी. तर अशा पद्धतीने तिथं डॅम्प प्लेसेस असतात, म्हणजे तिथं काय असतं? सतत अन्नपदार्थ जे थोडेसे तुकडे वगैरे पडलेले असतात, खरकटं पडलेलं असतं, ते तिथं टाकून देत असतो आपण, आणि ते खाण्यासाठी रात्रभर तिथं येण्यासाठी ते डॅम्प प्लेसेसमध्ये असलेले बघायला मिळतात. आणि तिथं थोडासा अंधार असतो, असं ज्या ठिकाणी भांडी धुतो तिथं बघा, आता वरचा जो चांगला जो भाग आहे, किंवा आता प्रकाश वगैरे जास्त अवेलेबल असतो पण आपण स्वच्छ करून ठेवतो, पण त्याच्याखाली अंधारच असतो, ठीक आहे. नाहीतर आपल्या किचनची ट्रॉली वगैरे असते, त्या ट्रॉलीमध्ये इकडं काही पदार्थ ठेवण्याचे वगैरे काही असतात, त्यांचं ग्रॉसरी ठेवण्याचे, आणि त्याच्या शेजारी थोडंसं डॅम्प प्लेसेस असतात, आणि तिथं अंधारच असतो. तिथं काही चांगली जागा म्हणजे प्रकाश वगैरे आपण काही ठेवत नाही, कंटिन्युअसली अंधार असतो. मग अशा शेडी प्लेसेसमध्ये आपल्याला, किंवा डार्क प्लेसेसमध्ये, ठीक आहे, डार्क प्लेसेस, शेडी ऑर डार्क प्लेसेसमध्ये आपल्याला हे प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. डार्क अंधारात आपल्याला जास्त प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. दे आर प्रेझेंट इन नेचर ॲज वेल, नेचरमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, ठीक आहे. देअरफोर दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ ऑमनी प्रेझेंट. कसे म्हणायचे त्यांना? दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑमनी प्रेझेंट. प्रेझेंट, ऑमनी प्रेझेंट म्हणजे काय? दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर इन ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द हॅबिटॅट. वी कांट से दे आर प्रेझेंट इन द कूल प्लेसेस, दे आर प्रेझेंट इन द हॉट प्लेसेस, ऑर दे आर प्रेझेंट इन दीज प्लेसेस. इट इज नॉट अ क्रायटेरिया फॉर देम. दे कॅन प्रेझेंट ॲट एनी काइंड ऑफ अ प्लेस, अँड देअर फॉर दोज आर कॉल्ड ॲज अ ऑमनी प्रेझेंट. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर, ठीक आहे, मोस्टली एव्हरीवेअर. जिथं जिथं आपण जाऊ तिथं तिथं ते प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. आता समजा तुम्ही म्हणाल अंटार्क्टिकामध्ये वगैरे असतात का? तर असतात. तिथं इथनं जहाज गेलं की तिथं प्रेझेंट असतात, मस्त राहतात तिथं त्या जहाजीमध्ये.
काही त्यांना अडचण येत नाही. ते जहाजेचं किचन असतं, त्या किचनमध्ये मस्तपैकी एन्जॉय करत असतात. अंटार्क्टिका सफर त्यांची विदाऊट पैसे, एक रुपया खर्च न करता त्यांना पिकनिक वगैरे सेलिब्रेट करता येतं. तर ते काय असतात, ऑमनी प्रेझेंट आहेत. हां, आपल्याला जर जायचं म्हटलं तर लाखो रुपये जातात आपले, ठीक आहे. तर त्यांना काय लागत नाही, त्यांना बिनधास्त कुठेही जातात. खायचं वगैरे काय टेन्शन नाही, अरे आपल्याला खायला मिळेल का नाही ते, कारण आपण वरीवरती म्हटलेलंच आहे ऑमनी प्रेझेंट, ऑमनी ओरस आहेत, दे कॅन ईट एव्हरीथिंग. तर अशा प्रकारचे हे ऑमनी प्रेझेंट असलेले बघायला मिळतात, मोस्टली प्रेझेंट इन द क्रिवायसेस. लक्षात ठेवा, क्रिवायसेस ऑफ द रॉक्स, क्रिवायसेस ऑफ रॉक्स. जर नेचरमध्ये जर बघितलं तर रॉक्सच्या मध्ये थोडी थोडीशी जागा असते, फट असते, ठीक आहे. रॉक मोठा जर बघितला, दगड वगैरे असतात बघा, त्या दगडांच्यामध्ये थोडी थोडी जागा असते, स्पेस असतो, त्या स्पेसमध्ये त्याला काय म्हणायचं, क्रिवायसेस असं म्हणायचं, छोटा स्पेस, फट असते. किंवा बघा, घरातसुद्धा आपण कॉक्रोच मारायला जातो आणि ते एक नवीन एक प्रकार आला, जाहिरातीमुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अंडरस्टँड करून द्यायला पण सोपं जातात. मला पण काय होते, काळा हीट काय असतं, त्याला एक नळी असते, त्याचं मी काहीतरी ती चांग छान लाईन येते, मग आता माझ्या लक्षात नाही राहिली. ते काहीतरी असते की कॉक्रोच जातात बाहेर जाऊन मरतात वगैरे असं काहीतरी, तेवढंच माझ्या लक्षात राहिलं. कॉक्रोच बाहेर जाऊन मरतात असं ते काळं हीट वापरल्यानंतर, ठीक आहे. तर ते बाहेर काढून मारतात वगैरे असं आहे, ते त्याच्यात मिनिंग आहे. अजून तुम्ही ती जाहिरात बघा आणि लक्षात ठेवा. तर काय, ती जाहिरात कशामुळे काढली, बिकॉज दे आर प्रेझेंट इन द क्रिवायसेस. अशा ठिकाणी असतात की जिथं आपण त्यांना मारू शकत नाही, अशा ठिकाणी जाऊन बसतात. एवढी छोटीशी फट असते, ठीक आहे, छोटासा स्पेस असतो, त्याच्यामध्ये काय झाडू पण जात नाही आपला, हात पण जात नाही, किंवा काही मारायची काठी वगैरे पण जात नाही, काहीच होत नाही. आणि जर आपण प्रयत्नही केला समजा त्याच्यातून काय आतमध्ये घालण्याचा, तर लगेच इकडं तिकडं जाऊन मरतात. आणि दुसरी गोष्ट, तिथंच मेले तर मग पुन्हा अडचणीचा भाग आहे तो, असं म्हणून त्यांना ते फार डिफिकल्ट असतं. म्हणून काळा हीट आता त्याच्यासाठी उपाय आणलेला आहे, ठीक आहे. तर मी काय त्याची जाहिरात वगैरे काय करत नाही, मी असे कॉक्रोचचा मी कॉक्रोच प्रेमी आहे असं म्हणूयात, कारण ॲनिमल प्रेमी आहेत, तसे आपण कॉक्रोच प्रेमी आहेत असं म्हणूयात. आपण मारण्याच्या ह्याच्यात नाही, आपण ढकलून द्यायचे, फक्त आपल्या जवळ आले तर मग मात्र त्रास होतो, ठीक आहे. आपल्याला नको वाटतात म्हणून आपण त्यांना दूर ठेवायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तर क्रिवायसिसमध्ये असतात अशा प्रकारची वेगळी हॅबिट आणि हॅबिटॅट आपल्याला त्यांची असलेली बघायला मिळते. म्हणून लक्षात ठेवायचं, दोन शब्द लक्षात ठेवायचे, इन केस ऑफ अ हॅबिट, हॅबिटच्या बाबतीत ऑमनिओरस आहेत, दे कॅन ईट एव्हरीथिंग, अँड इन हॅबिटॅट ऑमनी प्रेझेंट, दे प्रेझेंट एव्हरीवेअर, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी, कुठल्याही ठिकाणी ते प्रेझेंट असू शकतात. तर अशा प्रकारची हॅबिट आणि हॅबिटॅट त्यांची असलेली बघायला मिळते. देर आर लार्ज नंबर ऑफ द स्पीसीज प्रेझेंट ऑफ दिस कॉक्रोचेस. कॉक्रोचेसच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज तुम्हाला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. पण त्याच्यातल्या काही दोन तीन स्पीसीज आहेत त्या कॉमन आपल्याकडे बघायला मिळतात. किंवा तुम्ही सगळ्यात कॉमन बघितलेली स्पीसीज जी आहे ती एवढा उतमाज का घालते, मी शब्द म्हणून तेच वापरतो आहे. उतमाज म्हणजे काय, की त्याला काही होत नाही, काही करा तुम्ही, किती मारा, काळा हीट आणा नाहीतर पांढरा हीट आणा नाहीतर लाल हीट आणा, काहीही होत नाही त्याला. एवढा स्टर्डी का आहे आणि त्याची पॉप्युलेशन कधीच कमी होत नाही, बघा तुम्ही काहीही करून बघा. जस्ट इमॅजिन, कुणीही म्हणायचं नाही की माझ्या घरामध्ये कॉक्रोच नाही आहेत असं म्हणायचं नाही, अजिबात म्हणायचं नाही. ते तुम्हाला दिसत नाहीत, कॉक्रोच बरोबर तुम्हाला बघत असते, हे कायम लक्षात ठेवायचं, ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये ह्या कॉक्रोचमध्ये दोन तीन स्पीसीज आहेत, त्याच्यातली एक स्पीसीज जी आहे पेरी प्लॅनेटा अमेरिकेना, ही आहे आणि ही अमेरिकेमधली स्पीसीज आहे. कुठली आहे, अमेरिकेतली स्पीसीज इथं येऊन इस्टॅब्लिश झाली आणि त्याच्यामुळं हलत नाही, आपल्याकडं मारण्याचं तंत्र याच्याकडं नाही, याच्या बाबतीत नाही, म्हणून ही स्पीसीज राहते म्हणजे राहतेच. कारण लक्षात ठेवायचं, एखादी स्पीसीज अनोळखी ठिकाणाहून जर नवीन ठिकाणी जर आलेली असेल तर ती नवीन ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहते, कारण तिचे शत्रू कोणी नसतात. आपले साधारणतः ह्युमनसारखंच असतं. आपल्या घरी जर बघितलं तर आपल्या शेजारचा असतो तो आपल्यावरती भांडण खेळण्यासाठी तयार असतो, त्याला आपलं माहीत असते म्हणजे याचं शेत किती आहे, काय किती आहे, सगळं माहीत असतं. पण बाहेरनं परदेशातनं आलेल्या माणसाला काय करायचं आहे, त्याला आपण काय बोलत पण नाही, त्याला उलट सगळेजण हे करतात. तसं हे पेरी प्लॅनेटचं असलेलं बघायला मिळतं.
पेरीप्लैनेटा अमेरिकाना ही स्पीसीज अपने वेगळी असलेली बघायला मिळते। दुसरा है ब्लैटा ओरिएंटालिस ओरिएंटालिस दूसरी स्पीसीज अपने ही असलेली बघायला मिळते। आणि तिसरी स्पीसीज ब्लैटा जर्मैनिका अशी आहे ब्लैटा जर्मैनिका अशा तीन स्पीसीज आपल्याला ह्या दोन स्पीसीज तुम्ही बघितल्या असतील नसतील मला माहित नाही ह्या छोट्या असतात दिसायला छोट्या असतात ठीक आहे छोट्या आकाराच्या असतात पण जी तुम्ही बघता सगळे मोठे कॉकरोच असतात भीतीदायक वाटतात ठीक आहे भ्यायचं नाही अजिबात भ्यायचं नाही ते काय चावत चावू वगैरे काही शकत नाहीत या एक्स्ट्रीम केसमध्ये आहेत त्यांच्याकडे चावण्यासारखे पार्ट माउथ पार्ट्स आहेत पण ते काही चावत नाहीत कारण त्यांना तेवढं नॉलेज नाही आहे म्हणजे ह्या माणसांना जर चावलं तर हे पळून जातील वगैरे असं नॉलेज त्यांना नाही आहे फक्त काय होतं ते अंगावरती जर आले तर त्यांची जी नख्या आहेत त्या पकडण्यासाठी ते हे करतात आपल्याला त्रास देण्यासाठी नाही म्हणून ते आपल्याला टोचल्यानंतर आपल्याला त्रास होतो आणि मग आपण भीतो तर ते भ्यायचं वगैरे काही नाही जायचं शांत जायचं तर जास्त धावपळ करायची नाही त्याला मला वाटलं पाहिजे की आपल्याला कोणी काही करणार नाही असं फील करायचं मग झाडू घेऊन मस्तपैकी मारायचा काय टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे। तर हा पेरीप्लॅनेटा आपल्याला पेरीप्लॅनेटा अमेरिकाना स्पीसीज लक्षात ठेवायच्या पेरीप्लॅनेटा अमेरिकाना ब्लॅटा ओरिएंटालिस आणि ब्लॅटा जर्मॅनिका जर्मॅनिका करा जर्मॅनिका अशा तीन स्पीसीज आपल्याला कॉमनली इंडियामध्ये सापडतात बाकीच्या स्पीसीज आपल्याकडे जास्त नाही आहेत पण नेचरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्पीसीज सापडतात पण ह्या कॉमनली फाउंड झालेल्या स्पीसीज आपल्याला रेकॉर्डमध्ये ठेवता येतील। तर ह्या तीन स्पीसीज आपल्याला अमेरिकन म्हणा एशियन असं म्हणा ओरिएंटल कॉकरोच आणि त्याच्यानंतर जर्मन कॉकरोच असं त्यांना तीन नावं जर दिली तरीसुद्धा चालते। तर अशा प्रकारचे हे कॉकरोचेस असलेली बघायला मिळतात। वेन वी लुक ॲट द सिस्टमॅटिक पोझिशन ऑफ अ कॉकरोच पोझिशन सिस्टमॅटिक पोझिशन टॅक्सॉनॉमिक पोझिशन त्याची काय आहे हां पहिला काय असतो किंगडम बरोबर किंगडम किंगडम काय असणार आहे कॉकरोचचा कॉकरोच काय आहे ॲनिमल आहे म्हणून ॲनिमालिया ॲनिमालिया हां ॲनिमलचे कॅरेक्टरिस्टिक दोन कोण कसं कोण सांगेल दोन कॅरेक्टरिस्टिक सांगायचे ॲनिमलचे मी त्याच्यानंतर पुढचं लिहितो दोन कॅरेक्टर्स हाऊ वी कॅन से दॅट दिस इज द ॲनिमल हां सेल वॉल ॲबसेंट बरोबर सेलच्या बाबतीत झालं अजून दे हॅव लोकोमोशन म्हणूयात ना लोकोमोशन आहे असं म्हणूयात ठीक आहे बाकीचे आहेत तर लक्षात ठेवायचे की ॲनिमल म्हटले की हे सगळे कॅरेक्टर्स किंगडम ॲनिमालियासाठी वापरायचे आहेत आपण ॲनिमालिया बघितला आहे बरोबर किंगडम ॲनिमालिया जे मी नाही शिकवलं तरी आपण सिस्टमॅटिक पोझिशनमध्ये जरा थोडंसं बघितलेलं आहे सिस्टमॅटिक्समध्ये ॲनिमालिया काय असतो आपण बघितलेलं आहे त्याचे काही महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत। फायलम वेन यू लुक ॲट द फायलम दॅट फायलम इज द अर्थ्रोपोडा कसला फायलम आहे अर्थ्रोपोडा अर्थ्रोपोडा इट इज रिकग्नाइज्ड बाय टू डिफरंट काइंड्स ऑफ द कॅरेक्टर्स दोन कॅरेक्टर्सनं हा रिकग्नाइज केला जातो एक जॉइंटेड अपेंडेजेस काय असले पाहिजे त्यांना जॉइंटेड अपेंडेजेस असणं आवश्यक आहे जर जॉइंटेड अपेंडेजेस असतील तर त्यांना काय म्हणणार आपण अर्थ्रोपोडा अर्थ्रॉस अर्थ्रॉस जॉईंट अर्थ्रॉस म्हणजे काय जॉईंट पोडा लेग्स जॉइंटेड लेग्स आर प्रेझेंट असं म्हटलं तरी चालेल जॉइंटेड लेग्स आर प्रेझेंट अँड एक्झोस्केलेटन एक्झोस्केलेटन प्रेझेंट हार्ड एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट बघा कॉकरोचवर पाय दिला तरी त्याच्या बॉडीला काही होऊ शकत नाही साधारण आता पाय देऊन जर रगडला तुम्ही तर मग काहीतरी होईल म्हणजे तुम्ही करायचं ठरवलं तर काय पण होऊ शकतं पण तसं होत नाही नॉर्मली जर आपण सहज पाय ठेवला आणि निघून गेला तर कॉकरोच माघारी पळून जातो म्हणजे एवढं म्हणजे आपल्या अंगावर जर एखाद्या मोठ्या माणसांचं मोठ्या काय कुणी जर पाय वगैरे ठेवला तर काय होईल आपलं माहीत नाही म्हणजे हत्तीनं पाय ठेवल्यासारखं
बघा इमॅजिन. पण कॉक्रोचला तसं काही होत नाही, बिकॉज दे हॅव हार्ड एक्झोस्केलेटन. त्यांच्याकडती काय असतं? हार्ड एक्झोस्केलेटन प्रेझेंट असलेलं बघा. फायलम, देन क्लास, क्लास इन्सेक्टा, इन्सेक्टा, क्लास इन्सेक्टा, इन्सेक्ट, दे बिलॉंग्स टू इन्सेक्ट. ते काय आहेत? इन्सेक्ट आहेत. इन्सेक्ट कसे ओळखायचे? इन्सेक्टमध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक डोक्यात कायम ठेवून टाकायच्या. बघा काय, थ्री पेअर्स ऑफ लेग्स, लेग्स, लेगचे किती पेअर्स असतात? तीन. अँड टू पेअर्स ऑफ विंग्स आर प्रेझेंट. बघा दोन कॅरेक्टरिस्टिक या इन्सेक्टाच्या लक्षात ठेवायचे. काय? थ्री पेअर्स ऑफ अ लेग्स, लेगचे तीन पेअर्स आहेत आणि दोन पेअर कोशिकाशाचे आहेत विंग्सचे असलेली बघा मिळतात. असं जर असेल तर डोळे झाकून काय म्हणायचं? इन्सेक्टा असं म्हणायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्याचा जीनस, जीनस, जीनस आपण त्याच्यातला एक बघणार आहोत, पेरीप्लॅनेटा, पेरीप्लॅनेटा, पेरीप्लॅनेटा जसं आता अगोदर सांगितलं त्याच्या हॅबिटनुसार त्याला पेरीप्लॅनेटा म्हटलेलं आहे, जास्त वेगळं काही नाही. ठीक आहे, त्याचे विंग्स स्ट्रेट आहेत, विंग्स स्ट्रेट आहेत आणि दे आर नॉक्टर्नल, नॉक्टर्नल. ठीक आहे, जीनस पेरीप्लॅनेटा, विंग्स स्ट्रेट आहेत, स्ट्रेट म्हणजे सरळ विंग्स असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, जरा बाहेर वगैरे आहेत असं नाही, एकदम बॉडीला चिकटून असलेले बघायला मिळतात आणि ते नॉक्टर्नल आहेत. आणि स्पीसीज, स्पीसीज अमेरिकना, अमेरिकना, अमेरिकना फाउंड इन अमेरिका. ओरिजिन, ओरिजिन कुठून आहे त्याचा? इन अमेरिका, अमेरिकेमध्ये याचा ओरिजिन आहे म्हणून त्याला अमेरिकना असं म्हणायचं. तर सिस्टमॅटिक पोझिशन लक्षात ठेवायची, तरी आपल्याला कॉम्प्लेक्स पोझिशन नाही आहे. किंगडम, किंगडम नंतर फायलम, फायलम नंतर क्लास, क्लास नंतर आपल्याला ऑर्डर असलेली बघायला मिळते. ठीक आहे, ब्लॅटॉइडिया, कसली ऑर्डर आहे? ब्लॅटॉइडिया. ठीक आहे, त्याच्यानंतर फॅमिली, ब्लॅटिडी मी सांगत नाही, फक्त तुम्हाला माहीत असं म्हणून फक्त सांगतो आहे, जस्ट इट टू इमॅजिन ब्लॅटिडी. त्याच्यानंतर जीनस, ठीक आहे, जीनसमध्ये भरपूर जीनस, जे जेनेर आहे. ठीक आहे, त्याच्यातला एक आहे पेरीप्लॅनेटा, त्याच्यानंतर स्पीसीज अमेरिकना. तर हे कॅरेक्टर्स मात्र तुम्ही त्याचे स्पेसिफिक लक्षात ठेवायचे आहेत. ॲनिमालिया सेल वॉल ॲबसेंट, लोकोमोशन प्रेझेंट, फायलम अर्थ्रोपोडा जॉईंटेड अपेंडेजेस, एक्झोस्केलेटन प्रेझेंट, क्लास इन्सेक्टा थ्री पेअर्स ऑफ लेग्स अँड टू पेअर्स ऑफ विंग्स आर प्रेझेंट, जीनस पेरीप्लॅनेटा विंग्स स्ट्रेट अँड नॉक्टर्नल इन हॅबिट, स्पेसीज अमेरिकना ओरिजिनेटेड इन द अमेरिका. ठीक आहे, तर ही आपल्याला सिस्टमॅटिक पोझिशन असलेली बघायला मिळते किंवा त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं. कुठल्याही ॲनिमलचा जर डिटेल स्टडी करायचा झाला तर त्याच्यासाठी पहिली सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय असते? तर त्याची सिस्टमॅटिक पोझिशन माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तर कुठला ॲनिमल स्टडी केला हे सांगण्यासाठी आपल्याला सिस्टमॅटिक पोझिशन्स फार महत्त्वाच्या असलेल्या बघायला मिळतात, म्हणून आपण सिस्टमॅटिक पोझिशन ही कधीही लक्षात ठेवायची. देन वी मूव टुवर्ड्स द अनादर कॉन्सेप्ट, दॅट इज अ एक्स्टर्नल मॉर्फॉलॉजी, एक्स्टर्नल अपिअरन्स. External appearance or you can simply say morphology. Morphology. ठीक आहे, मॉर्फॉलॉजी बाहेरून एक्सटर्नली कसे दिसतात आपल्याला लक्षात येईल. शेप, शेप कसा असतो बघा, इलॉन्गेटेड आहेत. कॉक्रोचचं इमॅजिन करायचा, समोर ठेवायचा डोळ्यासमोर, इलॉन्गेटेड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड आहे. फ्लॅटन्ड असलेला बघायला मिळेल, डॉर्सो वेंट्रली
फ्लॅटर्नड असलेला बघायला मिळेल. ठीक आहे, बघा अजून काय आपल्याला सांगता येईल. दोन तीन गोष्टी, कलर त्याचा कसा असेल, कलर कलर कसा असतो, कलर ऑफ द कॉक्रोच, कॉक्रोचचा कलर हा रेडिश रेडिश ब्राऊन, बरोबर रेडिश ब्राऊन त्यांनी वेगळा काहीतरी शब्द वापरलेला आहे. ग्लिस्टरिंग ब्राऊन त्यांनी काय म्हटलं ना, ग्लिस्टरिंग ब्राऊन. ग्लिस्टरिंग ब्राऊन ब्राऊन कलरचा आहे आणि ग्लिस्टरिंग आहे, तर चमकणारा कलर असलेला बघायला मिळतो म्हणून त्याला ग्लिस्टरिंग ब्राऊन असं म्हटलेलं आहे. शेप झाला, साईज 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 जर बघितली तर कॉक्रोच किती असलेला बघायला मिळेल, 5 ते 6 सेंटीमीटर लेंथ असते, 5 to 6 सेंटीमीटर इन लेंथ. ठीक आहे, 2 to 3 सेंटीमीटर इन विड्थ. ठीक आहे, विड्थ किती असते, आडवा जर मोजला, जर आपण कॉक्रोच काढलाच तर असं मी फक्त आपला रफ स्ट्रक्चर काढतो, आपल्याला काढायचंच आहे, अशी आपल्याला विड्थ असलेली बघायला मिळते आणि अशी लेंथ असलेली बघायला मिळते. ही काय असेल, 5 to 6 सेंटीमीटर असेल आणि 2 to 3 सेंटीमीटर असलेली बघायला मिळेल. तर अशा प्रकारचा हा कॉक्रोच आपल्याला असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, तर कॉक्रोच जसे जसं आपण म्हटलं की ऑमनी प्रेझेंट असतात, कुठेही प्रेझेंट असतात, तर अशा प्रकारचे ॲनिमल असले की आपल्याला कॉक्रोच असं म्हणता येऊ शकतं. बघूयात आपण जर अशी डिटेल मॉर्फॉलॉजी जर बघितली तर आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, वेन यू सी द कॉक्रोच, कॉक्रोच हॅज अ एक्सटर्नल कव्हर अराउंड द बॉडी, दॅट इज एक्झोस्केलेटन. याच्यावरती काय असतं, एक्झोस्केलेटन प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं, एक्झोस्केलेटन. ठीक आहे, एक्झोस्केलेटन, एक्झोस्केलेटन इज अ कायटिनस, इट इज अ कायटिनस, कायटिनस वी कॅन से इट इज अ हार्ड हार्ड थिक थिक मेम्ब्रॅनस मेम्ब्रॅनस एक्झोस्केलेटन. कसं असतं, हार्ड थिक मेम्ब्रॅनस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अँड दॅट एक्झोस्केलेटन इज कंपोज्ड ऑफ द कायटीन विच इज अ नायट्रोजिनस पॉलिसॅकराइड फॉर्म्ड ऑफ, असं म्हणूया, इट इज फॉर्म्ड ऑफ नायट्रोजिनस नायट्रोजिनस पॉलिसॅकराइड पॉलिसॅकराइड नायट्रोजिनस पॉलिसॅकराइड. बघा हे वेगळ्या प्रकारचं पॉलिसॅकराइड असलेलं बघायला मिळतं. मी सांगितलं होतं कायटीनच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बायोमोलिक्यूल बघितले होते त्यावेळेस आपण याचा विचार केलेला, कायटीनचा विचार केलेला. कायटीन इज फॉर्म्ड ऑफ द नायट्रोजिनस शुगर. कायटीन कशानं तयार झालेलं होतं, नायट्रोजन शुगरनं तयार झालेलं होतं म्हणून त्याला नायट्रोजिनस पॉलिसॅकेरिड असं म्हणायचं. इट इज अ हार्ड हार्ड असलेलं बघायला मिळतं अँड देअरफोर इट गिव्ज अ प्रोटेक्शन टू द बॉडी, व्हेरी ग्रेट प्रोटेक्शन ऑर हाय प्रोटेक्शन इज प्रोव्हाइडेड बाय दिस एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन ऑफ दिस कॉक्रोच इज फॉर्म्ड ऑफ अ 3 different types ऑफ अ प्लेट्स अँड बॉडी इज सेगमेंटेड. बघा बॉडी कशी आहे, सेगमेंटेड आहे, सेगमेंटेड 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 एक्झोस्केलेटन असं म्हणूयात. एक्झोस्केलेटन सेगमेंटेड आहे बिकॉज एक्झोस्केलेटन इज स्केलेटन इज नॉट कंटिन्युअस, इट इज अ प्लेटेड वन ऑर इट इज सेगमेंटेड वन. म्हणजे त्याच्या बॉडीवरती काय पॅक्स तयार झालेले आहेत, 6 packs वगैरे आपण म्हणतो ना, ऐकतो ना ह्युमनमध्ये काय ते बॉडी बिल्डर असतात 6 packs वगैरे असतात असं, तर ते पॅक किती असतात, तर वेगवेगळे असतात. त्याला एका पॅकला काय म्हणायचं, सेगमेंट असं म्हणायचं, दॅट्स इट. ठीक आहे, तर ही सेगमेंटेड बॉडी असते, बॉडी कॅन बी डिव्हिजिबल इन टू द डिफरंट सेगमेंट. ट्रू सेगमेंटेशन इज प्रेझेंट, ट्रू सेगमेंटेशन आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. ईच सेगमेंट
formed of four plates. Formed of plates. Plates. आणि त्याचा नंबर किती असतो? फोर असलेला बघायला मिळतो. फोर नंबर ऑफ अ प्लेट. प्लेट किती असतात? किती प्लेट्स असतात? फोर असतात. ईच प्लेट इज कॉल्ड ॲज अ स्क्लेराइट. कायटिनस प्लेट. कायटिनस प्लेट. कायटिनस प्लेट जी आहे त्याला काय म्हणायचं? स्क्लेराइट असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? स्क्लेराइट असं म्हणायचं. लक्षात ठेवायचं. स्क्लेराइट. स्क्लेरा. ठीक आहे. हार्ड प्लेट. हार्ड प्लेट असते त्याला काय म्हणायचं? कायटिनस प्लेट. किंवा सिम्पली यू कॅन से इट इज अ स्क्लेराइट. बघा. ठीक आहे. दीज फोर प्लेट्स कॅन बी ऑफ डिफरंट टाईप. फोर प्लेट काय असतात? वेगवेगळ्या असलेल्या बघायला मिळतात. जर आपण बघितलं तर मी कॉक्रोचला मधून असा कट करतो आणि मग तुम्हाला ह्या प्लेट्स मी दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या प्लेट कशा असतात. ही एक वरची प्लेट आहे. ठीक आहे. वरची प्लेट असलेली बघा ना मिळते. त्याच्यानंतर इथं छोटी प्लेट आहे, इकडे एक आणि इकडे एक अशी. आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला एक वेगळी प्लेट असलेली बघायला मिळते. ठीक आहे. आणि आतमध्ये कॅव्हिटी आहे, बरोबर. आता बघा, मी फक्त डिस्टिंक्शन करतो आहे, मी अशा रेषा ओढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. वरची जी प्लेट आहे इट इज अ डॉर्सल प्लेट. डॉर्सल वरच्या बाजूला आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? डॉर्सल. अँड दी डॉर्सल इज कॉल्ड ॲज अ डॉर्सल स्क्लेराइट. इज कॉल्ड ॲज अ टर्गम किंवा टर्गाइट. काय म्हणायचं त्याला? टर्गाइट असं म्हणायचं. वरचा जो असतो त्याला काय म्हणायचं? टर्गाइट असं म्हणायचं. टी टर्गाइट, बरोबर. बाहेरचा जो असतो त्याला काय म्हणायचं? प्ल्युराइट असं म्हणायचं. काय म्हणायचं? प्ल्युराइट असं म्हणायचं. हा पण प्ल्युराइट आहे, हा पण प्ल्युराइट आहे. ठीक आहे. दोन प्ल्युराइट असतात. आणि खालचा जो असतो तो मात्र वेगळा असतो. तो काय असतो? वेंट्रलला आहे, डॉर्सलला आणि वेंट्रल साईडला असतो, बरोबर. वेंट्रल साईडला जो आहे त्याला काय म्हणायचं? स्टर्नाइट. काय म्हणायचं? स्टर्नाइट, बरोबर. बघा, वरचा टर्गम, खालचा स्टर्नम, अनेक असतात म्हणून स्टर्नाइट असं म्हणायचं. ठीक आहे. वेंट्रल स्टर्नाइट, डॉर्सल टर्गाइट अँड लॅटरल दोन्ही बाजूला प्ल्युराइट प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. क्लिअर. मग या चार प्लेट्स कुठल्या आहेत? दीज स्क्लेराइट कॅन बी ऑफ थ्री डिफरंट टाईप. तीन प्रकारचे असतात, बरोबर. वन काय? डॉर्सल. हा टर्गाइट. डॉर्सल असतो त्याला काय म्हणायचं? टर्गाइट असं म्हणायचं. दुसरा काय असेल? वेंट्रल स्टर्नाइट. बघा, स्टर्नाइट. आणि लॅटरल काय असतात? लॅटरल काय असतात? प्ल्युराइट असतात. बघा, प्ल्युराइट असतात. ठीक आहे. तर अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या, पण हे प्ल्युराइट किती असतात? दोन. टू लॅटरल प्ल्युराइट्स. अँड देअरफोर टोटल किती प्लेट्स असतात? तर चार प्लेट्स असतात. चार प्रकारचे स्क्लेराइट आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. सो यू कॅन अंडरस्टँड हाऊ दिस एक्झोस्केलेटन इज फॉर्म्ड. बघा, केमिकली आणि स्ट्रक्चरली ॲज वेल. कधीतरी तुम्ही बघितलं असेल आयर्न मॅन. बघितला आहे सगळ्यांनी आयर्न मॅन? बघितला आहे मूवी? हां. असे ब्लँक सारखं म्हणायचं नाही, मग बघितलेलं असतं. तुम्ही जे बघता तेच मी बघत असतो आहे, पण तुमच्यापेक्षा जरा मी कमी असतो, तुम्ही पुढे असतात जरा, कारण तुम्ही मूवी फार ॲडव्हान्स्ड मूवी तुम्ही बघता. माझ्याकडे तेवढे नसतात, म्हणजे माझ्याकडे वेळ कमी असतो आणि मूवी भरपूर असतात. तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, मूवी पण भरपूर आहेत. ठीक आहे. पण मला ज्यावेळेस वेळ भेटत होता अगोदर, त्या लॉकडाऊनमध्ये जास्त वेळ होता, आता वेळ नसतो, त्याच्यामुळे आता मला जास्त वेळ भेटत नाही मूवी वगैरे बघायला. पण बघतो, मला कधी वेळ भेटला तर मी बघतो, आवर्जून बघतो. तर आयर्न मॅन तुम्हाला माहीत असेल, आयर्न मॅनच्या बॉडीवरती काय असतात? आयर्न प्लेट्स असतात, बरोबर. आयर्न प्लेट्स आर नथिंग बट द हिअर कायटिनस प्लेट आहेत. कुठल्या आहेत? कायटिनं तयार झालेल्या. आयर्नच्या ऐवजी काय? कायटिनस प्लेट्स आहेत, म्हणून त्याला स्क्लेराइट असं म्हणायचं. आणि त्याला काय म्हणायचं? आयर्नाइट असं म्हणायचं. कुणाला? आयर्न मॅनच्या प्लेटला काय म्हणायचं? आयर्नाइट. ठीक आहे. ह्याला काय म्हणणार? स्क्लेराइट.
आता बघा पुढच्या बाजूला ज्या प्लेट्स आहेत त्याला काय म्हणायचं, वेंट्रल आहेत, बरोबर, वेंट्रल आहेत, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, स्टर्नाइटिस म्हणणार. पुढच्या बाजूच्या कॉक्रोच असा चालतो ना तसं, खालच्या बाजूच्या आहेत त्या स्टर्नाइट, पाठीमागच्या बाजूच्या आहेत त्या टरगाईट, आणि कडेला असतात त्यांना काय म्हणायचं, प्ल्युराइटस म्हणायचं. क्लिअर क्लिअर. आणि ह्या जराशा सॉफ्ट असतात, लक्षात आहे, प्ल्युराइट्स आर स्लाइटली सॉफ्टर दॅन द स्टर्नाइट अँड टरगाइट. टरगाइट आणि स्टर्नाइटपेक्षा ह्या प्ल्युराइट जराशा सॉफ्ट असलेल्या बघायला मिळतात, आणि साईजनं पण छोट्या असतात, जंक्शन असतं, जॉईंट असतो, फक्त थिकनेस एवढा जॉईंट असलेला बघायला मिळेल. तर अशा प्रकारचं हे एक्झोस्केलेटन आपल्याला कॉक्रोचमध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. ओके, सो वेन वी लुक ॲट द बॉडी ऑफ अ कॉक्रोच, इट इज डिव्हिजिबल इन टू द डिफरंट पार्ट्स. बघा, बॉडी जर बघितली आपण कॉक्रोचची, तर ती वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हिजिबल असलेली बघायला मिळते, डिवाइड केलेली बघायला मिळेल. बॉडी डिव्हिजिबल इन टू द थ्री डिफरंट पार्ट्स. बघा, बॉडी किती पार्ट्समध्ये डिवाइड करता येऊ शकते, तीन. एक आहे हेड, दुसरा आहे थोरॅक्स, तिसरा आहे ॲबडॉमेन. बघा, तीन प्रकारामध्ये आपल्याला बॉडी डिवाइड करता येऊ शकते. बघूयात आपण, जरासा प्रयत्न करूयात कॉक्रोच कसा असतो आणि काय त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं हे जरासं आपल्याला डिटेलमध्ये बघायला लागेल. ठीक आहे, कॉक्रोचचं पहिलं आपल्याला हेड काढायला लागेल. बघा, हेड साधं सिम्पल आपल्याला असलेलं बघायला मिळतं, वरून बघतोय बरं का आपण, डॉर्सल व्ह्यू कॉक्रोचचा बघतोय आपल्याला, फक्त डॉर्सल व्ह्यू बघूयात. आपल्याला दोन्ही व्ह्यू दिलेले आहेत, मी काय दोन्ही व्ह्यू काढणार नाही आहे इथं, कारण आपल्याला वेळ पण नाही आहे तेवढा. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात ठेवायचं, व्हेंट्रल आणि डॉर्सल कुठलाही एक आपल्याला काढता येईल असं बघायचं. कधी कधी डायग्राम विचारली जाते पण त्याच्यामध्ये एवढंही काही आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळत नाही. ठीक आहे, तर आपल्याला हेड रिजनमध्ये आपला एक पार्ट सगळ्यात महत्त्वाचा दिसतो, दॅट इज अ आईज, कंपाऊंड आईज आपल्याला दिसतात. मी मुद्दा म्हणून त्याच्यामध्ये अशा रेषा ओढतो, त्या रेषा म्हणजे आपल्याला त्याचे छोटे छोटे पार्ट असलेले बघायला मिळतात कंपाऊंड आईजचे. देन कॉक्रोच हॅज अ लार्ज प्लेट, मोठी प्लेट त्याच्याभोवती असलेली बघायला मिळते. ठीक आहे, मोठी प्लेट असलेली बघायला मिळेल. आपल्याला दोन्ही बाजू आपल्याला काढायच्या आहेत, आपण तुम्ही जे बघितला कॉक्रोच तो दोन्ही बाजू वेगवेगळ्या असलेल्या बघायला मिळत नाही, तुम्हाला सरळ त्याच्या अंगावरती पंख असलेले बघायला मिळतात, बरोबर, विंग्स असलेले बघायला मिळतात. विंग्ड कॉक्रोच तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला विंग्स प्रेझेंट असलेले बघायला मिळते. एक बाजू आपण विंग्सची आहे असं काढूयात. ठीक आहे, ह्या विंग्समध्ये सुद्धा आपल्याला जरा थोड्याशा व्हेन्स असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, एका बाजूची आपण जर विचार केला तर आपल्याला असा दिसेल. आता दुसरी बाजू जर बघितली, आपण विंग्स बाहेर काढलेले आहेत, त्याचे विंग्स आपण बाहेर काढूयात आणि मग तुम्हाला लक्षात येईल की किती वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स याच्यामध्ये असलेले बघायला मिळतील. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे सेगमेंट असलेले बघायला मिळतील. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. बघा, दुसरी बाजू आपल्याला लक्षात येईल, त्याच्यावरती काही स्ट्रक्चर्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतील.
एका बाजूचे मी लेग्स काढतो, आपल्याला लेग्स डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत म्हणून मी काय सगळे लेग्स काढत नाही, आता स्ट्रक्चर मात्र मी त्याच्यातले जे आहेत ते काढणार आहे. अशा प्रकारचा हा कॉकरोच तुम्हाला बघायला मिळेल. इथं अजून एक विंग आपल्याला काढायचा आहे. मेम्ब्रॅनस विंग्स असलेले बघायला मिळतील. इकडचा मात्र मी छोटाच काढील कारण तुम्ही पकडताना त्याचा तो अर्धा जो आहे तो कट झालेला आहे, त्याच्यामुळे मी छोटाच काढतो. ठीक आहे, सिंपल स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं, तुम्हाला काही त्याच्यामध्ये जास्त हे करायचं. हां बघा, मॉर्फॉलॉजिकली बॉडी इज डिव्हिजिबल इन टू द थ्री डिफरंट पार्ट्स, आपण म्हटलं तीन पार्टमध्ये डिव्हाइड झाली. हे आता या बाजूला नावं देणार आहे सगळी, तर नावं फक्त लक्षात ठेवायची. तुम्ही डायग्राममध्ये तुमच्या बुकच्या बुक असेल त्यांच्याकडं, त्यांनी बुकमध्ये बघितलं तरी चालेल. हां, महत्त्वाचं नाव आपल्याला सांगता येतं, हे जे स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला व्हिप लाईक अँटेनी असलेल्या बघा, एंटेनी असतात. ठीक आहे, कंपाऊंड आयज, कंपाऊंड आय, ठीक आहे. अँड दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट द हेड, हे काय आहे, हेड असलेलं बघायला मिळेल. This complete large structure which is present here is a part of a thorax and it is called as a pronotum. Pronotum. It is just a cover, plate like cover आपल्याला असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हा जरी मी मागं जरी काढलेला असला तरी हा इथपर्यंत गेलेला आहे बरं का. इकडं बघा, हा जो लेग आहे इकडं काढलेला असेल तरी इथपर्यंत आहे तो, हा जरा पुढं अशा पद्धतीनं ह्या तीन सेगमेंटमध्ये. आता हे तिन्ही जी मी सेपरेट मुद्दा म्हणून काढलेले आहेत, एक दोन तीन, मी त्याला वेगळं असं डिमार्केशन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. किंवा इथला एक थिक काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये तीन वेगळ्या प्रकारचे सेगमेंट असलेले बघायला मिळतात. त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला असलेला बघा मिळतो थोरॅक्स. थोरॅक्स, थोरॅक्समध्ये तीन पार्ट असतात बघा. थोरॅक्समध्ये किती पार्ट, तीन पार्ट असलेले बघायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिला जो असतो विच इज हाफली कवर्ड, पूर्ण कवर कशानं झालेलं असतं, प्रोनोटपनं झालेला असतो, म्हणून त्याला प्रो थोरॅक्स असं म्हणायचं, प्रो थोरॅक्स असं म्हणा. त्याच्यानंतर मिसो थोरॅक्स अँड मेटा थोरॅक्स, असे तीन पार्ट आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे,
आता त्याच्यामध्ये लेग्स असलेली बघा मी ते तीन लेग्स आहेत बरोबर थ्री पेयर्स ऑफ लेग्स इकडं पण असतात इकडं पण असतात मी एकाच बाजूचे काढलेले आहेत ठीक आहे हे जे लेग्स आहेत याला काय म्हणायचं पहिला जो आहे फोर लेग्स असं म्हणायचं काय म्हणायचं ठीक आहे फोर लेग्स मिड लेग्स असं म्हणा मिड आणि मागचा जो आहे त्याला हाइंड लेग्स असं म्हणायचं हाइंड लेग्स मागचा ठीक आहे मिड लेग फोर लेग आणि हाइंड लेग असे तीन पेअर लेगचे असलेले बघायला मिळतात दोन्ही बाजूला प्रेझेंट असलेले बघायला मिळते देर आर टू पेअर्स ऑफ विंग्स वी हॅव सेड अर्लियर सुरुवातीला सांगितलं किती इन्सेक्टमध्ये कुठलं कॅरेक्टर असतं दोन पेअर तीन पेअर झाले एक दोन तीन पेअर ऑफ लेग्स आणि दोन पेअर कशाचे असतात विंग्स असतात पहिला जो विंगचा पेअर असतो त्याला काय म्हणायचं फोर विंग्स असं म्हणायचं काय म्हणायचं फोर विंग आणि दुसरा जो आहे त्याला हाइंड विंग असं म्हणा हाइंड विंग ओके सो थर्ड पार्ट फ्रॉम दिस बघा मी मुद्दा म्हणून लिहितो आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन अँड टेन दिस टेन सेगमेंटेड ॲबडॉमेन इज दॅर ॲबडॉमेन आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं ठीक आहे ॲबडॉमेनच्या लास्ट सेगमेंटमध्ये एक अपेंडेज असलेलं बघायला मिळतं अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ सरसी सरसी दोन असतात इकडच्या बाजूला एक असतं दोन्ही बाजूला दोन असतात ठीक आहे तर अशा प्रकारचा हा कॉक्रोच आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल तर कॉक्रोचमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असलेली बघायला मिळतात प्रत्येक स्ट्रक्चर आपण जरा थोडंसं सेपरेट करून बघणार आहोतच म्हणून मी आपल्याला पुन्हा याच्यामध्ये डिटेल जास्त गोष्टी सांगत नाही ठीक आहे कारण आपल्याला प्रत्येक म्हणजेच हेडचं डिसेक्शन करून बघायचं आहे हेडमध्ये काय काय असतं ते बघायचं आहे त्याच्यानंतर थोरॅक्समध्ये काय काय असतं हे पण बघायचं आहे ॲबडॉमेनमध्ये काय काय असतं हे पण बघायचं आहे विंग्स कसे असतात काय असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायच्या आहेत ठीक आहे सो इट इज अ स्पेशल बघा कधीकधी आपल्याला लक्षात येईल की हे स्ट्रक्चर फार क्रिटिकल वाटतं अवघड वाटतं पण सोपं करून काढायचं आहे बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे खूप अवघड आहे पण एकदा दोनदा प्रॅक्टिस करा लक्षात राहील तुमच्या काही अडचण येणार नाही कधीतरी चुकून विचारली जाते फक्त पार्ट लक्षात ठेवा हे डायग्राम कधी विचारली जात नाही पण कधीकधी असं होऊ शकतं आपण एक्स्ट्रीम केस धरून चालायची की ड्रॉ मॉर्फॉलॉजिकल डॉर्सल व्ह्यू ऑफ अ कॉक्रोच असा जर विचारला तर तो प्रश्न तुमच्या हातून एकदम सोपा प्रश्न सुटायला नको म्हणून तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस करून ठेवली तर चालेल पण हे काही बोर्डाचा एक प्रश्न नाही याच्यात म्हणून तुम्हाला याचं काही नाही पण एक्झाममध्ये जर तुम्हाला मार्क मिळवायचेच असतील इथल्या इथल्याही चांगली आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे एकदा स्ट्रक्चर डिटेलमध्ये काढून घेऊ शकता हे स्ट्रक्चर काढण्याचा दुसरा फायदा एक असतो की हे सगळे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याचे आपल्याला लक्षात राहतात डायग्राम काढल्यामुळं आणि म्हणून प्रॅक्टिस एक करायची हे एक दुसरं कारण तुम्हाला लक्षात येईल क्लिअर लक्षात राहील सो एकच बाजू मी वेगळ्या पद्धतीने सांगितली दुसरी बाजू वेगळ्या पद्धतीने सांगितली म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं की हे स्ट्रक्चर काढताना फक्त महत्त्वाचे की पार्ट्स तुम्हाला सांगायचे आहेत बरोबर आता मी काय केलं की तुमच्या डायग्राममध्ये वेगळीच डायग्राम पुस्तकामध्ये वेगळीच डायग्राम दिलेली आहे पण मी जरा थोडीशी मॉडिफाय करून काढली की मी एका बाजूचे स्ट्रक्चर काढलं हे का काढले तर वेळ वाचवण्याचं दुसरं एक साधन आपल्याला असतं की महत्त्वाचे पण सगळे पार्ट आपण इथं ड्रॉ केलेले आहेत सगळे पार्ट ठीक आहे रिप्रेझेंटेटिव्ह सगळे पार्ट आपण ड्रॉ केले ठीक आहे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला येईल ठेवता येईल तर आपल्याला अशा वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतील बघूयात आपण एक एक स्ट्रक्चर याचं सॉर्ट आउट करून बाहेर काढून आपण स्टडी करूयात पहिला आपण हेडचा स्टडी करूयात हेडकडून सुरुवात करून ॲबडॉमिनकडं जाऊयात म्हणजे आपल्याला प्रत्येक पार्ट डिटेलमध्ये स्टडी करता येईल ओके हां झालं डायग्राम
जर आपण दुसरं स्ट्रक्चर बघितलं, पहिलं स्ट्रक्चर त्याच्यामधलं आपल्याला स्टडी करायचं आहे, दॅट इज अ हेड. हेड इज फॉर्म्ड ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द पार्ट्स. हेड इट्सेल्फ, हेडचे आपण जर स्पेसिफिक कॅरेक्टर्स जर बघितले तर आपण काय, इट इज अ सिक्स सेगमेंटेड. किती? सिक्स सेगमेंटेड, विच आर फ्यूज्ड वन. फ्यूज्ड, सहा सेगमेंट एकत्र फ्यूज झाले आणि त्या सहा सेगमेंटच्या फ्युजनमुळं तयार झालेलं स्ट्रक्चर काय असतं, हेड असलेलं बघायला मिळतं. इट इज ओव्हल अँड ट्राय अँग्युलर. कसं असतं? ओव्हल आणि ट्राय अँग्युलर असलेलं बघायला मिळतं. इट हॅज अ डिफरंट टाईप्स ऑफ द ऑर्गन्स, वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. फर्स्ट स्ट्रक्चर, इट बिअर्स पेअर ऑफ अँटेनी. याच्यामध्ये काय, पेअर ऑफ अँटेनी, अँटेनीचा एक पेअर असलेला बघायला मिळतो. दुसरं, दे हॅव अनादर काइंड ऑफ स्ट्रक्चर्स, दॅट इज अ माउथ पार्ट्स. माउथ पार्ट्स याच्यामध्ये काय आहेत, माउथ पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत अजून, पेअर ऑफ, पेअर ऑफ कंपाऊंड आईज आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. तर अशा तीन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. अँड देर आर सम स्पॉट्स आर प्रेझेंट, स्पेसिफिक स्पॉट्स आर प्रेझेंट, दोज आर कॉल्ड एज अ ऑसिलस. ऑसिलस इज ऑल्सो प्रेझेंट, पेअर ऑफ ऑसिलस आर ऑल्सो प्रेझेंट. बघा, दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिक्स सेगमेंटेड आहे हेड, बरोबर. ओव्हल आणि ट्रायंग्युलर असतं. पेअर ऑफ अँटेनी असतात. माउथ पार्ट्स प्रेझेंट असतात. पेअर ऑफ कंपाऊंड आईज असतात. ऑसिलस असतात, ठीक आहे. इट इज सिच्युएटेड राईट अँगल टू द बॉडी. हे कसं आहे, इट इज सिच्युएटेड anteriorly right angle to body. बघा, फक्त शब्द लक्षात ठेवा, मी समजून सांगणार आहे. डायग्राम काढली की आपल्याला लक्षात येईल. राईट अँगल टू बॉडी. अगेन, इट इज अ हायली मुवेबल. हायली मुवेबल, हायली मुवेबल असतं. मुवमेंट कॉकरोचच्या हेडची चांगली झालेली बघायला मिळते. बघा, साधारणतः मी जर आडवं स्ट्रक्चर काढलं, आडवं कॉकरोचचं, फक्त दाखवण्यासाठी, हा एक कॉकरोच आहे, ठीक आहे, त्याची बॉडी आहे आणि त्याचं हेड कसं असतं बघा, असं असलेलं बघायला मिळेल. इट इज इट्स लेंथ ऑफ द हेड इज राईट अँगल टू द बॉडी. राईट अँगल टू, सिच्युएटेड अँटेरियरली राईट अँगल टू बॉडी. ह्या शब्दाचा अर्थ कसा आहे, हेड कसा आहे, अशा प्रकारचा आहे आणि बॉडीचा अँगल कसा आहे, राईट अँगल आहे. क्लिअर? ही एक. इट इज अटॅच्ड विथ द बॉडी, दॅट इज टू द थोरॅक्स, विथ अ स्पेशल काइंड ऑफ द नेक लाईक स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड एज अ सर्विक्स. पण बघूयात नंतर. सर्विक्स असतं, त्या सर्विक्सला अटॅच्ड म्हणूयात, अटॅच टू थोरॅक्स विथ नेक लाईक सर्विक्स. नेक लाईक सर्विक्स जर आपण बघितलं तर छोटंसं स्ट्रक्चर इथं असलेलं बघायला मिळतं. ते काय करतं, थोरॅक्सला अटॅच करण्यासाठी महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. नेक असलेली बघायला मिळते. आपण त्याला नेकला नेक असं न म्हणता काय म्हणणार आहे, सर्विक्स म्हणणार आहे, बरोबर. कारण त्यांची मान अशी दिसत नाही, नेक इज ॲबसेंट, बट देर इज अ सम अटॅचमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्विक्स. सर्विक्स असलेलं बघायला मिळतं. तर अशा प्रकारचं हेड असलेलं बघायला मिळतं. बघूयात आपण हेडचं स्ट्रक्चर. फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला बघता येईल. जर आपण फ्रंट व्ह्यू काढला, म्हणजे समोरून कसं दिसतं हेड, असं जर बघितलं तर काय दिसेल, आपण सांगितलेलंच आहे अगोदरच. कसं आहे हे, ओव्हल आणि ट्रायंग्युलर आहे. दिसतं ट्रायंग्युलर? बघा,
वरचा बेस आहे असं म्हणा अँगलचा, ट्रायंगलचा वरचा बेस आहे, याच्यामध्ये अशा पद्धतीनं लार्ज आपल्याला कंपाऊंड आईज प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. कंपाऊंड आईज आहेत, मोठे असतात, जवळजवळ पूर्ण हेड त्या कंपाऊंड आईजनंच भरलेलं बघायला मिळेल. अशा प्रकारचं कंपाऊंड आईज आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतील, मोठे असतात. मी आता एकाच बाजूचं काढलेलं, ते पुन्हा नंतर तुम्ही ड्रॉ करू शकता. याच्यामध्ये मध्ये असा वाय शेप्ड जॉईंट असलेला बघायला मिळतो, स्क्लेराईडचा जॉईंट वाय शेप्ड असलेला बघायला मिळतो. बघा, वाय शेप्ड जॉईंट असलेला बघायला मिळतो. देन दे फॉर्म्स जॉईंट विथ सम अदर्स. दुसऱ्याला अशा पद्धतीनं इथं आपल्याला स्क्लेराईड्स तयार झालेली बघायला मिळते. दुसरा इथं एक असलेला बघायला मिळेल, अँड देन देअर इज अ माउथ पार्ट्स. ओके, देन ॲट द टॉप ऑफ द हेड देअर इज अ प्रेझेन्स ऑफ अ अँटेनी. मी आता छोट्या छोट्या काढतो, ठीक आहे. मोठ्या असतात, किती मोठ्या असतात तुम्हाला माहीत आहे, किती मोठ्या असतात, पूर्ण बॉडी जेवढी आहे त्याच्यापेक्षा लांब असतात, बॉडीच्या लेंथपेक्षा जास्त लांब काय असतात, त्याच्या अँटेनी असतात, लक्षात ठेवायचं, ठीक आहे, अँटेनी असतात. इकडे एक असेल, मी अर्ध्याच काढतो, पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही नंतर ड्रॉ करताना काढलं तरी चालेल, खूप लांब असं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे छोटासा स्पॉट असलेला बघायला मिळतो, ऑसिलस व्हाईट स्पॉट इज देअर ॲट द बेस ऑफ दिस अँटेना. अँटेनाच्या बेसला काय असतो, व्हाईट स्पॉट प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. अँड देन देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. बघा, खाली आपल्याला स्ट्रक्चर्स असलेले बघायला मिळतील. माउथ पार्ट्स आर प्रेझेंट, माउथ पार्ट्स आर प्रेझेंट, असे काही स्ट्रक्चर्स असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला फ्रंट व्ह्यू याचा असलेला बघायला मिळेल, फ्रंट व्ह्यू, ठीक आहे. पुढचा व्ह्यू असलेला बघायला मिळेल, साईड व्ह्यू आपल्याला वेगळा असलेला बघायला मिळेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बाजूनं फक्त बघू शकतो, ठीक आहे. साईड व्ह्यूमध्ये काय होईल, याच्यामध्ये नावं द्यायची आवश्यकता आहे का तुम्हाला, सांगा मला नावं द्या, हवी हवी तर काय, अँटेना, अँटेना आय, कंपाऊंड आय, कंपाऊंड आय, ठीक आहे. ऑसिलस, ऑसिलस, ठीक आहे. स्क्लेराइट्स, स्क्लेराइट्स, आता टर्गाइट किंवा स्टर्नाइट इथं म्हणायचं नाही, फक्त स्क्लेराइट म्हणायचं. अँड दीज आर द माउथ पार्ट्स, बरोबर, माउथ पार्ट्स. तर अशा वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तुम्हाला प्रेझेंट असलेली बघायला मिळतील इन केस ऑफ दिस कॉक्रोच. कॉक्रोचच्या बाबतीत असे वेगळ्या स्ट्रक्चर्स हेडमध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. जर आपण याचाच जर विचार केला, मी आता फक्त तुम्हाला हे दाखवण्यासाठी काढतो आहे, फक्त सर्विक्स दाखवण्यासाठी काढतोय. अशा प्रकारचा आहे, इथं कंपाऊंड आय आहे आणि इथं स्क्लेराइड्स आहेत, पण इथं एक छोटंसं स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळेल, अँड दिस इज द सर्विक्स, सर्विक्स, बरोबर, सर्विक्स. इथं खाली माउथ पार्ट्स आहेत, बरोबर, इथं माउथ पार्ट्स आहेत, तर कंपाऊंड आय आहे. साधं सिम्पल स्ट्रक्चर आपल्याला इथं कम्पेअर करता येईल, एका बाजूचं कंपाऊंड आय, माउथ पार्ट्स आणि स्क्लेराइट म्हणा, स्क्लेराइट, ठीक आहे. इथंच तुम्हाला काढायचं झाला तर आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स काढता येतील. हां, अँटेना आहे, मेनी सेगमेंटेड अँटेना,
अँटेना. बघा, ठीक आहे, लक्षात राहील, म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज करता येईल. हे स्ट्रक्चर तुमच्या बुकमध्ये नाही दिलेलं, पण हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे. जरासं काय, कंपाऊंड आईज आहेत तिथं, अँटेना आहे, सर्विक्स नाव दिलेलं नाही त्यांनी, पण इथं तुम्हाला लक्षात येईल की सर्विक्स कसं असतं. इट इज डायरेक्टली अटॅच टू द थोरॅक्स. थोरॅक्सला अटॅच असलेलं बघायला मिळतं. अँड माउथ पार्ट्स, माउथ पार्ट्स आर हायली डेव्हलप्ड, माउथ पार्ट्स आर प्रेझेंट. ओके, क्लिअर. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल ॲपिअरन्स आपल्याला हेडचा कसा असतो तो आपल्याला इथं लक्षात येईल. ओव्हरऑल ॲपिअरन्स आपल्याला हेडचा वेगळा असलेला बघायला मिळेल. सो दिस हेड इज हॅविंग अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स, आपण म्हटलेलंच आहे. ते स्ट्रक्चर्स आपल्याला एक एक स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघायचं आहे. जसं मी आत्ता सांगितलं, काही महत्त्वाचे पार्ट्स आपण सांगितलेच, हेडच्याबद्दलचे कॅरेक्टर्स सांगितले, सिक्स सेगमेंटेड असतं, सिक्स सेगमेंटेड फ्यूज्ड टुगेदर फॉर्म अ हेड. त्याच्यानंतर काय असतं बघा, ट्रायंग्युलर असतं, ओव्हल असतं. आता दिसताना कसं दिसतं आहे, हे ओव्हल दिसतं आहे, किंवा वरून दिसताना कसं दिसतं, ओव्हल दिसतं, पण समोरून बघताना आपल्याला तीन अँगलचं स्ट्रक्चर रफली ट्रायंग्युलर असलेलं बघायला मिळतं. नाहीतर म्हणणार त्रिकोणी कुठं दिसतं आहे, पण अँगल वगैरे काय नसतात, रफ अँगल्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे हेडचं स्ट्रक्चर, त्याच्यातला सगळ्यात पहिला पार्ट आपल्याला वरून सुरुवात करूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इज अ अँटेनी, अँटेनी देर इज अ पेअर ऑफ, पेअर ऑफ लॉन्ग, लॉन्ग, ठीक आहे, थिन, थिन, सेन्सिटिव्ह, सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटेनी. बघा, अँटेनी काय असतं, पेअर ऑफ लॉन्ग आहे, थिन आहे आणि सेन्सिटिव्ह आहे. विप लाईक असं म्हटलं तरी चालेल. आपला आसूड असतो ना बैलाला वगैरे वापरायचा, त्याच्यासारखा असलेलं बघायला मिळतं, शेपटीसारखा थिन असलेला बघायला मिळतो. इट इज अ सेगमेंटेड ॲज वेल, मल्टी सेगमेंटेड, इट इज मेनी सेगमेंटेड, सेगमेंटेड, ठीक आहे, अनेक सेगमेंट्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. पण साधी सिंपल याच्यामध्ये गोष्ट आपल्या लक्षात येईल, दिस अँटेनीज आर असोशिएटेड विथ अ स्मॉल स्ट्रक्चर, और दिस आर प्रेझेंट इन द स्मॉल स्ट्रक्चर. जर मी अँटेनीचं स्ट्रक्चर वेगळं जर काढलं, हे झालं तुमचं, ज्यांना काढायचं आहे त्यांनी काढलं असेल, तर मी इथं अँटेन्याबद्दल जरा थोडंसं ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, जर आपण एक छोटंसं स्ट्रक्चर जर इथं काढलं, टी एस काढला, टी एस, तर त्याच्यामध्ये काय असे अशी असं एक सॉकेट असलेलं बघायला मिळेल. या सॉकेटमध्ये अँटेना प्रेझेंट असतो. सॉकेटच्या आतमध्ये एक अशा प्रकारचं छोटंसं स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. ठीक आहे, अँड दिस इज द बेस ऑफ द अँटेना, अँटेनाचा बेस आहे. अँड देन देर इज अ स्टार्ट ऑफ द सेगमेंटेशन, सेगमेंटेशन आपल्याला तिथं स्टार्ट. सो इट इज अ अँटेनल सॉकेट, अँटेनल सॉकेट. बघा, हे अँटेना कुठं प्रेझेंट आहे, अँटेनल सॉकेटमध्ये प्रेझेंट आहे, अँटेनल सॉकेटच्या आतमध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. अँड देअरफोर दिस इज अ हायली मुव्हेबल, अँटेना कसा आहे, हायली मुव्हेबल असलेला बघायला मिळतो, कुठेही कसाही मूव्ह होऊ शकतो. आणि मग पुन्हा हे स्ट्रक्चर आपल्याला असं लॉंग स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. दिस बेस अँड दिस इज द फिलामेंट, याला काय म्हणायचं, फिलामेंट, असं अँटेनल फिलामेंट असं म्हणायचं, अँटेनल फिलामेंट. अँटेनल फिलामेंट आपल्याला लॉंग असलेला बघायला मिळेल. ठीक आहे, सो दिस अँटेनल फिलामेंट इज यूज्ड फॉर द लोकेशन ऑफ द फूड मटेरियल अराउंड द बॉडी. हे काय, चाचपणी करण्यासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, इट यूज्ड फॉर, यूज्ड फॉर सर्च ऑफ अ फूड मटेरियल, सर्च ऑफ फूड, त्याच्याजवळ आसपास काय आहे त्याचं लोकेशन लावण्यासाठी, किंवा ते कुठं लोकेटेड आहे त्याची जाणीव करून घेण्यासाठी याचा वापर केला जातो. साधारणतः अंधारात असतो आपण, मला ते फार एक टॉम अँड जेरीची फार आठवण येते अशा वेळेस. हां, असं काय झालं, उदाहरण माझ्या डोक्यात आलं की ते मला कधी कधी आठवण येतं.
म्हणजे अंधार आपण कधी आजकाल अंधार बघायला मिळत नाही तुम्हाला, बरोबर, लाईट असते, नाहीतर अंधारात आपण कसं चाचपडतो. तसं टॉम अँड जेरी फार छान उदाहरण आहे त्याच्यासाठी. त्याचं काहीतरी डोळ्याला काहीतरी झालेलं असतं आणि मग तो आसपास काय पडलं आहे का किंवा काहीतरी झालेलं असतं आणि त्याला दिसत नसतं पुढं आणि मग असा चाचपत असतो, बरोबर, चाचपडतो. आणि चाचपटलं की मग पुढं त्याला काय कळत नाही आणि डोळे उघडून बघतो तर मग त्याला काहीतरी विचित्र असं काहीतरी दिसतं आणि मग तो पळायला लागतो, ठीक आहे. तर तसं असं आणि त्यांचे हात वगैरे एवढे लांबतात की नाही, फार लांब होतात. असं असतं तर बरं झालं असतं. शेजारी स्वीट हाऊस आहे ना, बरोबर ना, स्वीट हाऊस आहे इथून आतमधनं काय खिडकी वगैरे जरा बाजूला सारून तुम्ही टॉम अँड जेरी जर काय का नाही, पण ते तसं तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे असेच चाचपचतो. म्हणजे हा कॉकरोच काय करतो, त्याची अँटेनी इट इज मुव्हेबल अँड देअरफोर इट कॅन सेन्स द ऑल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अराउंड इट्स बॉडी. त्याच्या बॉडीच्या जवळ कुठल्याही प्रकारचे, कुठं चालत असताना बघा, त्याला दिसतं पण एवढं चांगलं दिसत नाही, क्लिअर दिसत नाही कॉकरोचला. आणि म्हणून तो काय करतो, एकदम कन्फर्मेशन करण्यासाठी दे इट युजेस अँटेनी. अँटेनीचा वापर केलेला बघायला मिळतो. म्हणून अँटेनी आपल्याला वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर असलेला बघायला मिळतं. दीज आर कॉल्ड ॲज अ फिलियम. फिलर्स असं सुद्धा म्हटलं जातं. फिलर्स, दे फील एव्हरीथिंग विथ द हेल्प ऑफ दिस अँटेनी. अँटेनी बरोबर हे काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी फील करतात, बरोबर. तुम्हाला माहीत आहे, आपल्याला जर एखादी गोष्ट जर दिसताना जर आपल्याला कन्फ्युजन वाटत असेल तर आपण हात लावून बघतो, टच करून बघतो. सो वी कॅन कन्फर्म इट. सो लाईक दिस कॉकरोच ऑल्सो कन्फर्म्स थिंग्स. फूड मटेरियल आहे, फूड मटेरियल आहे हे ते कसा चेक करतो, तर विथ द हेल्प ऑफ अँटेनी. अँटेनी आर सेन्सरी स्ट्रक्चर ऑर सेन्सरी ऑर्गन्स ऑफ द बॉडी. कॉकरोचच्या बॉडीचे सेन्सरी ऑर्गन्स आपल्याला असलेली बघायला मिळतील. सो दीज आर द पेअर ऑफ अँटेनी. इट इज अ फर्स्ट स्ट्रक्चर. पहिलं स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळतं, पेअर ऑफ अँटेनी. सो इट इज प्रेझेंट इन द अँटेनल सॉकेट. अँटेनल सॉकेटच्या आतमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं, त्याला आपण फेनेस्ट्रा किंवा फेनेस्ट्री असं म्हणतो, किंवा त्यालाच आपण ऑसिलस असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑसेलार स्पॉट्स असं म्हणतो. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑसेलार स्पॉट्स. ऑसिलर स्पॉट्स प्रेझेंट ॲट द बेस ऑफ, प्रेझेंट ॲट बेस ऑफ अँटेनी. अँटेनी नियर ॲट नका म्हणू, प्रेझेंट नियर बेस ऑफ अँटेनी. अँटेनीच्या बेस, अँटेनल सॉकेट जिथं आहे त्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला काय प्रेझेंट असतो, व्हाईट स्पॉट प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. इट इज सपोज्ड दॅट व्हाईट स्पॉट इज यूज्ड फॉर द सेन्सेशन ऑफ अ लाईट. लाईट सेन्सेशनसाठी, कमी लाईट ज्यावेळेस असते त्यावेळेस याला दिसत नाही कॉकरोचला, त्यावेळेस लाईट थोडीशी सेन्स करण्यासाठी ऑसेलार स्पॉटचा उपयोग केलेला बघायला मिळतो. इट डू नॉट हॅव मच मोर इम्पॉर्टन्स इन द लाईफ ऑफ अ कॉकरोच, बट वी हॅव टू मेक द पॉईंट. फक्त एवढंच आपल्याला माहिती आहे की असे प्रेझेंट असतात, बेसला असतात, व्हाईट स्पॉट असतात, त्याला आपण काय म्हणतो, फेनेस्ट्रा असं म्हणतो. तर ते फेनेस्ट्रा एक प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. देन देर इज अ पेअर ऑफ आईज. बघा, पेअर ऑफ आईज, पेअर ऑफ कंपाऊंड आईज. देर आर कंपाऊंड आईज आर प्रेझेंट. कंपाऊंड आईज आर प्रेझेंट. कंपाऊंड आईज, कंपाऊंड आईज मीन्स each eye formed of many functional units. So visual units are there. These are visual units. Barabar. Many simple eyes are present, we can say. Many simple eye present together and forms a large structure that is called as a compound eyes. And this visual unit is called as a ommatidium. Tala kya manacha? Ommatidium. Just look at this structure. It is a compound eye, suppose. And this compound eye has a small spot-like structure. Munun tar apan tanna reshena divide kelo hota. हेक्झागॉनल युनिट्स आर प्रेझेंट. किती कसे युनिट्स आहेत,
हेक्झागॉनल युनिट्स आहेत. मी जरी इथं राऊंड काढत असलो तरी काय हेक्झागॉनल युनिट्स आर देअर. दीज हेक्झागॉनल युनिट्स कंबाइंड टुगेदर टू फॉर्म अ स्ट्रक्चर अँड दॅट स्ट्रक्चर इज नथिंग बट द ओमॅटिडियम. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, असे हेक्झागॉनल युनिट्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. हेक्झागॉनल सगळे भरपूर हेक्झागॉनल युनिट्स इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतं अशा प्रकारचे. अँड दिस सिंगल हेक्झागॉनल युनिट इज नथिंग बट द ओमॅटिडियम. टिडियम बघा. सो ईच युनिट ऑर ईच ओमॅटिडियम कॅन सी द पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट, नॉट अ कम्प्लीट ऑब्जेक्ट इट कॅन व्हिज्युअलाइज. म्हणजे बघा, जर कॉक्रोचने गोपनेसरांकडे बघितलं तर गोपनेसर सगळे दिसतील का? नाही दिसणार. एका आईला काय दिसेल? गोपनेसरांचा डोळा दिसेल. दुसऱ्या आईला गाल दिसेल. तिसऱ्याला मान दिसेल. चौथ्याला छाती दिसेल. असं सिच्युएशननुसार. काही इकडचे असतील त्यांना फक्त पायाचं दिसतील, बरोबर. म्हणजे छोटासा पायाचा थोडा तुकडा दिसेल, सगळे पाय पण दिसणार नाहीत. त्या पायामध्ये सुद्धा अनेक तुकडे केले जातील, छोटे छोटे स्पॉट्स दिसतील, बरोबर. किंवा अजून एक गोष्ट असते, ते तुम्हाला आता नवीन माहिती आहे, मोठ्या स्क्रीन्स असतात. मोठ्या स्क्रीन्स, खूप मोठ्या स्क्रीन्स असतात. एवढ्या स्क्रीन्स अवेलेबल असतात का? तर नाही. पण त्या स्क्रीन कशा तयार केल्या जातात? छोटे छोटे युनिट्स एकत्र जोडले जातात. किंवा मोठे बॅनर्स असतात, बघा एवढे बॅनर प्रिंट काढले जातात का? एवढे मोठे नाही, ते काय केले जातात? छोटे छोटे तुकडे प्रिंट केले जातात त्याचे, माहिती आहे ना हे. आता इथं मोठा बॅनर लावलेला असतो, त्या दाभोळकर कॉर्नरला मोठे मोठे असतात ना, कितीतरी, बघा. ठीक आहे, असे 50 फूट 100 फूट रुंदीचे असे बॅनर असतात. हे 100 फूट रुंदीचे बॅनर डायरेक्ट एकदा प्रिंट निघते का त्याची? नाही निघत. काय केलं जातं? छोट्या छोट्या ब्लॉक्समध्ये प्रिंट निघते. आणि मग ते काय करतात? छोटे छोटे ब्लॉक्स म्हणजे एक 10x10 20x20 असे बॅनर कट केलता करतात आणि एकत्र जोडून मग तो मोठा काढला जातो, तयार केला जातो. मग ह्या प्रत्येकाने काय करायचा? छोटा तुकडा बॅनरचा तयार करायचा आणि सगळे तुकडे एकत्र आणून नंतर जोडायचे आणि मग पुन्हा मोठी इमेज दिसणार त्याला, ठीक आहे. म्हणून याला काय, कशी इमेज दिसते? इट कॅन सी ब्लर्ड इमेज. कसली इमेज दिसते? ब्लर्ड. आता बघा, आपण जे मोबाईलमध्ये पिक्चर बघतो ते कशानं बनलेलं असतं माहिती आहे तुम्हाला? इट इज फॉर्म्ड अप अ स्मॉलर युनिट्स कॉल्ड ॲज अ पिक्सल. काय म्हणतो आपण त्याला? पिक्सल. जेवढे पिक्सल जास्त, म्हणजे पिक्सल जास्त तेवढी क्वालिटी जास्त असं म्हणतो ना आपण. म्हणजे एका ठराविक याच्यामध्ये किती पिक्सल्स आहेत जास्त, तर मग त्याची क्वालिटी चांगली दिसते, बरोबर. असं तर मग हे मोठं स्ट्रक्चर बघण्यासाठी एक ओमॅटिडियम काढतो, काय करतो, एक पिक्सल बघतो, दुसरं पिक्सल बघतो, असं करत करत मोठा पिक्सल तयार झालेला बघायला मिळतो आणि कम्प्लीट इमेज तयार झालेली बघायला मिळते. तर आपल्याला आईज, आपल्याला जे पेअर ऑफ आईज असतात, कंपाऊंड आईज असतात, त्यातलं ओमॅटिडियम आपल्याला फंक्शनल युनिट असलेलं बघायला मिळतं. म्हणून डॉट 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 डॉट, म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या टी व्ही होत्या ना, त्या मुंग्या याच्या बघा टी व्हीवरती, त्या मुंग्या म्हणजे काय असतात? तर हे एका ह्यानं बघितलेलं, कॉक्रोचनं बघितलेलं स्ट्रक्चर आहे असं म्हणूया. तर मग सगळ्या मुंग्या एकत्र आल्या की मग ते काहीतरी चालतं आहे असं आपल्याला दिसायचं. तर तशा पद्धतीनं कॉक्रोचला दिसतं. अशा प्रकारचा हा आईज असतात. बाकीचे जे पार्ट आहेत आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात. ठीक आहे, थँक्यू.